मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला याबद्दल जिल्हा काँग्रेस ग्रामीणतर्फे बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात जल्लोष करण्यात आला आतिशबाजी करण्यात आली मिठाईचं वाटप करण्यात आलं रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा देताच अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात आतिशबाजी केली जल्लोष केला सत्ता व पैशाच्या ताकदीपेक्षा संविधानाची ताकद ही मोठी असते त्याचमुळे भाजपाला पदाचा राजीनामा द्यावा लागला हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे असं मत जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख यांनी के व्यक्त केलं देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाचा व लोकशाहीचा अपमान करत रातोरात सर्वांना अंधारात ठेवून शपथविधी उरकवला परंतु त्यांची ही फसवेगिरी जास्त दिवस चालली नाही अखेर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला जल्लोष कर्तेवेळी सुधाकर भारसाकळे प्रकाश काळबांडे संजू वानखडे वासंती मंगरोळे प्रदीपराव निमकर रवींद्र गायगोले बिट्टू मंगरोळे किशोर किटुकले भागवत खांडे बबलू बोबडे बच्चू बोबडे सुभाष पाथरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सुरेंद्र बिसने विदर्भ न्यूज अमरावती